केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यांविरोधात विधिमंडळ अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी सरकार ठराव आणणार आहे। आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा ठराव आणण्याला मंजुरी दिली जाणार आहे। केंद्र सरकारच्या 3ही कृषी कायद्यांना महाविकास आघाडीतल्या पक्षांनी विरोध केलेला होता आणि त्याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आणण्याचा आघाडी सरकारचा विचार होता। शेतकरी संघटनांनी सुद्धा तशी मागणी सरकारच्या 3ही पक्षांकडे केलेली होती आणि त्यानुसार आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव आणण्यासाठी मंजुरी दिली जाणार आहे। सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात केंद्र सरकारच्या 3ही कृषी कायद्यांना ठराव करणारा विरोध करणारा हा ठराव मंजूर केला जाणार आहे। महत्त्वाची बातमी येते शेतकऱ्यांसंदर्भातली। आगामी अधिवेशनात महाविकास आघाडी हा ठराव आणणार आहे आणि केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात हा ठराव असणार आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा उद्रेक हा कायम असल्याचं दिसून येतं। गेल्या 24 तासांमध्ये 1776 नवे कोरोना रुग्ण आढळले आणि 32 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। रुग्णवाढीमुळे कोल्हापूर जिल्ह्याची चिंता वाढली आहे। नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे। जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना कोरोना झालाय। मांढरे दर आठवड्याला टेस्ट करायचे आणि कालची त्यांची टेस्ट मात्र पॉझिटिव्ह आली आहे। या आठवड्यामध्ये अजित पवार आणि इतर बड्या नेत्यांनी नाशिकचा दौरा केलेला आहे। त्यांच्यासोबत मांढरे देखील असायचे आणि शुक्रवारीच मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी नाशिकला बैठक घेतलेली होती। ठाण्यामध्ये शिवसेना खासदार राजन विचारे यांनी शिवसैनिकाला फटका मारला। विचारे यांच्या तर्फे शुभ मंगल कार्यालय इथे लसीकरणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। लसीकरणाचे फक्त 300 डोसेस होते आणि स्थानिकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती आणि त्यावेळी एक शिवसैनिक गेटमधून फक्त ओळखीच्या लोकांना आत सोडत होता। हे समजल्यावर विचारेंनी शिवसैनिकाला फटका लगावला। जळगावच्या भुसावळ तालुक्यात पाडळसे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 7 दिवसानंतर 300 डोस उपलब्ध झाले आणि त्यामुळे प्रचंड गर्दी झाली। मोबाईल नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावं लागतंय। वयोवृद्ध निराधार नागरिक लसीकरण केंद्रावर वारंवार चक्रा मारतात। कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मनमाडमध्ये लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी झाली। 1.25 लाख लोकवस्तीच्या मनमाड शहरामध्ये केवळ एकच लसीकरण केंद्र आहे लस घेण्यासाठी, त्यामुळे नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी होती आहे। त्यामध्ये लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे गोंधळही वाढतोय। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।